सर मी 20 मिनिटं तर वाट बघितली आतिशी. हा हे माझ्या बड्डेचा केक एकदम चाललंय. ट्रेन मध्ये जेवायला चाललोय. तर गाईज आम्ही मरीन्सला आलो होतो कारण की आम्हाला आहे ना भरपूर दिवसापासून ही आईस्क्रीम खायची होती. नरीमन पण काय नरीमन तर गाईज डे टू यू हॅपी बर्थडे. तर हे गाईज कसे सर्व येत आज आहे 5 जून आणि माझा वाढदिवस आहे. तर ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. तर आता मी चाललोय दादरला कारण की ऋषाली आली आहे. ऋषाली मला बोलते तू भेट भेट भेट. मी जॅकेट घातले कारण की यार वैताग आला आहे कपडे घालायला म्हणून मी नॉर्मलच जॅकेट घातलं. एडिडासचे ओरिजिनल आहे बाबा ओरिजिनल तर ते घातलंय. तर आता आपण मम्मीला बोललो कार्ड करून. मम्मीला बोललो बाय. आपण गॉडचे पे पण केलेत आणि माझ्या बाबांचा पण आशीर्वाद घेतलाय. तर आता मी निघतोय तर गाडी घेऊन निघायचे. तर तिथे आहे आपली एक गाडी. तर थोडा भेटतो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करालोच. तर मित्रांनो मी जस्ट ना आता निघालोय आणि आता ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. तर रिसाली तर आली आहे म्हणजे ठाणा क्रॉस झालाय ती बोलली. आम्ही पण निघालोय आता आपण ऑन द वे आहे. तर हे एडिडासचं जॅकेट कसं वाटतंय मला नक्की सांगा. आता मी आता विसर आणि त्याला चैतन्यला जाऊ चैतन्यचं दर्शन घेऊ आणि पुढचे जे जे ब्लॉग असेल ते तुम्हाला पूर्ण जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लाईक शेअर आणि मेन इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी सबस्क्राईब आणि शेअर करा. चले मॅडम भेटले. ताण भरपूर लागले म्हणून मेलबॉर्नची बिस्लरी आणली. तर आता आम्ही जस्ट नाव आम्ही दादर चैतवणीचे. त्यांनी पोचलं तर थोडा वेळ जरा शांत बसू नंतर आम्ही जाऊ आपलं दर्शन घ्यायला. नंतर मग केक वगैरे ऋषाली ब्लॉग करणार आहे आज. म्हणजे तिच्या बर्थडेला मी ब्लॉग बनवला तर माझा बर्थडेला ऋषाली व्हॉइस देणार. तिथे येणार आहेस ना. तर बघू आज फेशर ब्लॉगर कशी देते ते आपण बघू. चालत तुला वाला ना आवड. इवन तुला असं एक ग्रीप भेटेल जस्ट नाव. आता आम्ही चैतमीचा आज चालू आहे तर आपण रुसाईला देऊ. बोल तू बोल मी पकडतो. हॅलो पटेली सुटली ते नाईटला लाईटिंग लावतात. ते नाईटला काय प्रोग्राम असेल तेव्हा. तर आम्ही चैतमीच्या आत आलोय. आता ऋषालीला फोन देऊ आणि ऋषा ते बघ असा फोन पकड. हा बोल. आधी सुद्धा दिसणार नाही अर्धा दिसतोय त्याने माझी हाईट क्रिस्टल काहीतरी. सर मी 20 मिनिटं तर वाट बघितली आतिशी फायनली. 20 मिनिटं वाट नव्हती बघितली ते मला माहिती. वाट तर बघितलीच होती मी त्याची. आताशी आलाय तो माताना जरा जात दर्शन करतो. तर बघू आता आज पूर्ण माझा बर्थडेचा व्लॉग रुसालीच करणार आहे. तर बघू आपण. ठीक आहे चालेल. ए इतना तर करी सकती मराठी ब्लॉगर आहे आम्ही. हिंदी नाही आहे तर मराठी मध्येच बोलायचंय. आता आपण पुढून फुलगच्छे वगैरे घेऊ आणि दर्शन करून घेऊ. त्यानंतर आमचा प्लॅनिंग चाललं आहे कुठेतरी जायचा. तर थोड्या वेळात भेटतो दर्शनचा व्हिडिओ बघा. मी हार घेत आपलं मेणबत्ती आणि फुलं घेतली. आता आतमध्ये चाललोय. तू ब्लॉग बनवणारस ना तर आता आतमध्ये जाताना तू बोलायचं. सो आता चाललोय आम्ही चैत्यभूमीच्या आतमध्ये. आता बघू शूट करू देतात की नाही देते त्या लोक. नाही शक्य तर नाहीच असत पण स्टील ट्राय. आम्ही आत्ताच दर्शन करून गार्डन आज ओपन होत म्हणून आम्ही या गार्डनच्या इथे आलोय. तर लास्ट इयर पण आम्ही इथंच केक कापलेला तेव्हा तू मी आणि श्रद्धा होती ना. तेव्हा आम्ही इथे इथंच ना सेलिब्रेशन केलं ऋषाली. आपण बॅक साईडला पण श्रद्धा होती तेव्हा श्रद्धाने आमच्या इकडून रील्स काढलेले. तर ह्या वर्षी श्रद्धा आम्ही तुला मिस करतोय. भेटू आपण परत आणि आपण मस्त. आता इथं जरा सी बघतोय मस्त थंडगार वातावरण वाटतंय आणि भरती पण आलेली आहे आणि पाठी आमची बॅग आहे. तर ती गुल झाली तर ऋषालीची सी होईल. तर आता जाऊ केक वगैरे घ्यायला. मग केक वगैरे घेऊन जरा सेलिब्रेशन करू आम्ही मस्त पैकी. तर आलंच थोड्या वेळात. तो म्हणजे तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय ऋषालीने तुम्हाला बर्थडे गिफ्ट मागितलं सबस्क्राईब तुम्ही केलंच नाही. आता ऋषाली तुमच्याशी बोल घ्या काय हो असं करता तुम्ही. पकड पकड फोन पकड.
म्हणजे पटेली करायची पण जेव्हा ते समोर समोर असेल ना तेव्हा ती पटेली फुल सोन जाते. तुला वृषालीचे पंख कसे तिथं उडून गेलेत. तो रेड वाला होता ना. ये एक रेड वेलवेट है ना, चीज है ना, चीज है. तर एक मस्त चीज केक आम्ही पार्सल घेतलाय. तर तो हा वालाय. वृषालीने केक घेतलाय माझ्यासाठी कारण की आम्ही आहे ना हाफ केजीचा केक घेतो आणि तो वेस्ट होतो. त्यामुळे आम्ही आता डिसाईड केले की आपण दोघंही कधी पण सेलिब्रेशन करायचं ना तर आपण नॉर्मलच केक घ्यायचा. म्हणजे पेस्ट्री आता आपली गाडी इथे लावली. आता आम्ही सेलिब्रेशनला जातो आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर जशना होता आम्ही इथं जिथं आम्ही लास्ट टाइम पण माझा केक मी तिथं कट केलेला तर आम्ही त्या साईडला आलो. तर वृषाली आता पेस्ट्री कटिंग म्हणजे ओपन करते. तर या सर्वांनी माझा बर्थडे सेलिब्रेशन करायला. बघा आम्ही नॉर्मल मस्त चीज पेस्ट्री घेतली. हा हे माझ्या बर्थडेचा केक एकदम छोटासा मस्त आहे कारण की आम्हा दोघांना एकदम सही होऊन जाल. तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केक चालू आहे. Happy birthday dear Atish, happy birthday to you. ते कसं असं नाही ना. पकड फोन प्रॉपर पकड असा. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुला सर्वांनी केक खायला तर या सर्व केक खायला आणि मस्त आता केक ट्राय करतो. चीज केक आहे. चीज बर्थडे माझा आहे आणि केक बघा पूर्ण त्यांनी फिनिश केला नाही. म्हणजे बर्थडे माझा असून मला एकच बाईट दिला आणि नंतरला बोलतात आता मला आता काय व्हिडिओ चालू केल्यानंतर देतेस. अरे रुचू बस हावरी बघा हावरी. कलर पण सेम आणि कपडे पण सेम. मस्त झालं सेलिब्रेशन वगैरे आमचं आणि पार्टी आमच्या मागे चौपाटी आहे. आता आम्ही तिथे पण जाऊ व्हिडिओ वगैरे काढू फोटोज वगैरे. खूप भरलेले हा आणि भरती पण आलेली आहे. आम्ही फक्त बघून येऊ नॉर्मल तिथे बस बाकी काय भेटतो थोड्या वेळात. वृषालीने मला बर्थडे गिफ्ट मला आणलाय रोज. दैवे धन्यवाद मंडळी मस्त रोज आणल्याबद्दल. तुमचा खूप खूप आभार. परत घेतलं बघितलं ना म्हणजे बघितलं रिअलिटी तुम्ही पाहिली. केक पण मला मला व्हिडिओ चालू वेळ दाखवला आता बघायला गेले. फोटो मस्त काय आता काय चाललंय काय माहिती. आजचं क्लायमेट पण मस्तच आहे बघू शकता. आता थोड्यात आम्ही मस्त पिक्चर्स वगैरे क्लिक करू. हे काय करते का काढतेस राहू दे ना मला फोटो काढा. थँक्यू. म्हणजे तुझा प्रेम नाही आहे तुझं काय फुल ते स्वतः तुटून गेलं. दुसरा कार्ड सॉरी सॉरी काय. ते वृषालीने मध्येच काहीतरी मूर्खापणा केलाय. कशाला पण हे सर्व
ब्लॅक येतोय की क्लिअर ब्लॅक येतो इकडे बघू. हे ना हे आमच्या इथे दुकान होत, आम्ही 5 रुपयाला ना हे घ्यायचं, त्याच्या आतमध्ये काय भेटायचं माहितीये आम्हाला? सोरट सोरट चॉकलेट भेटायचं आणि एक खेळ भेटायचं म्हणजे पिचकारी वगैरे. नीट काढ ग, काय आहे काय समजत नाही. जिंगल बँच गिफ्ट भेटलंय लास्ट टाइम, एक लास्ट टाइम का कॉम काय मी ओपन करतोय आता. सो अतिश आता गिफ्ट ओपन करते, ओपन करके देख काय दिलंय बघा. जे म्हणजे जोकर्स, तुम्हाला जोकर म्हणून दुसऱ्याने दिलंय. आता आपण ओपन करू करू. येस ओपन करायलाच दिलंय, कर ना ना ठीक आहे. ओ तर वैशालीने मला मस्त रिंग दिलेली आहे, छान छान साईज साईज बघू आपण. हाय परफेक्ट, थँक यू सो मच वैशाली, थँक्स. लास्ट इयरला हे गिफ्ट दिलं, चांदीचे ब्रेसलेट दिलं, मी त्याला रिमूव्ह केलं आणि रिमूव्ह म्हणजे त्याला मी वेगळं बनवलं आणि आता मला रिंग दिली. थँक यू सो मच वैशाली मॅडम, बघू शकता रिंग. आता मी फोटोज वगैरे क्लिक करतो आणि थोड्या कडून घेतलेले आहे हे, अगर जर तुम्हाला काही घ्यायचं. हा नको आता आम्ही इथं आलोय ट्रेन मध्ये जेवायला चाललोय. गाईज आता आम्ही आज चाललेलो आहे मस्त जेवायला. दादर स्टेशनला आम्ही येत होतो तर आम्हाला हे दिसलं, तर वैशालीने चॉईस केलंय. बघू आता ट्रेनच्या बोगीत कुठे बसूया. हे बघा आम्ही ट्रेनच्या पटरी ट्रेनच्या डब्यात आम्ही जेवायला आलो आणि बाहेर बघा. तर आम्हाला आम्ही फक्त पाहिलं होतं पण आम्हाला काय वाटलं होतं की ट्रेन स्टेशन बाजूला आहे तर काहीतरी डिझाईन त्यांनी केलं असेल, पण प्रॉपर हॉटेलचं वर्क आहे जे ना परफेक्ट आहे. आता फक्त आम्हाला टेस्ट बघायची की जे टेस्ट कशी आहे आणि पुढे आमचे कधी पण फॅमिली दादरला भेटले ना तर आम्हाला एक रेस्टॉरंट सापडलंय जिथे आमची फॅमिली बसू शकते पार्टी. नावा का आहे दादर दरबार, दादर दरबारला वैशालीला माहिती घ्यायला घेऊन आलो. तर हा मेन्यू मध्ये बघूया आपल्याला काय काय भेटतो. मागवलंय चिकन अंगारा. तर वैशाली सध्या बघते वांगणीचं स्टेशन, आता बदलापूर क्रॉस झालंय, आता वांगणी येईल. आता आम्ही रोटी बघ कोणती मागवायची, तर आहे पूर्ण व्ह्यू हॉटेलचा. आता बघू टेस्ट कशी आहे हॉटेलची. तर कोणी कुठे जाऊ नका, सबस्क्राईब करून जेव्हा लई स्ट्रगल करतो माझ्या युट्यूब चॅनलसाठी, तर तुम्ही मला ते स्ट्रगलचा फॉल द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आमची आम्ही ऑर्डर दिली आहे, आता फक्त जेवणाची वाट बघायची आणि हा एसी पण चालू झाला आहे. जेव मस्त आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. चालू केलं पण तिला बाहेर दिसत नसेल, ती दोन शब्द बोलणार आहे तर ऐका. सो आम्हाला मस्त एक रेस्टॉरंट भेटलंय फॉर लंच डिनर साठी. ट्रेनचा ॲम्बियन्स आहे पूर्ण एकदम, तुम्ही बघू शकता जसे सीट असतात, जसे डोर विंडो असतात, एकदम त्या टाइप मध्ये एकदम मस्त ढाबा भेटला.
आदेश भूक लागली आहे, पण अजून काय जेवण आलं नाहीये. ऋषालीला खूप भूक लागली आहे. आमचं जेवण तिला काय वाटलं, पहिलं आमचं जेवण आहे आणि त्या बाजूला जेवण दिलं. भूक बघा किती लागली आहे. मस्त आहे ना तुमचं जेवण. जस्ट आलंय, 20 मिनिट वेट करून. 20 मिनिट लेट था ट्रेन अपना लेट था. उसको ऊपर कुछ रख दो नहीं तो ठंडा हो जाएगा. नहीं उसके लिए सर ऐसा प्लेट नहीं है. क्या ठीक है, चलो डाल दो. नहीं ठीक है, चलेगा. अंगारी चिकन आणि 2 रोटी. ऋषाली ने साधीच रोटी मागवली. थँक्यू, वेलकम. ताई खाऊन तुम्हाला भेटतो. आता ट्राय करू बघू. बटर रोटी पण एकदम सॉफ्ट आहे. रोटी पण तंदुरी रोटी पण सॉफ्ट आहे. आम्ही मस्त मागवलंय राईस दिल्ली दरबार ना. तर ऋषाली बघा आज फुल पहाड वगैरे. तया जेवायला मस्त भात त्याचे पण टेस्ट खूप छान आहे. जश नाव आमचं जेवण झालंय. खूप खतरनाक ही आहे ट्रेनची गाडी. तर आता आपली गाडी मस्त उन्हामध्ये तापली आहे. तर भेटू थोड्या वेळात. तर गाईज आम्ही मरीन्सला आलो होतो कारण की आम्हाला आहे ना भरपूर दिवसापासून ही आईस्क्रीम खायची होती, क्रंची आईस्क्रीम. तर त्या साईडला मरीनचा व्ह्यू आहे आणि आम्ही इथं आलोय चर्च गेटला आहे आणि खूप फेमस आहे. त्या साईडला पाहू शकता तुम्ही. आता आम्ही इथं आलो तर आम्ही टेस्ट करून बघू. तर ऋषालीने मँगो मागितली आहे, किंग मँगो, आणि माझं चॉकलेट व्हॅनिला. तर आता आम्ही ते ट्राय करतो आहे. तर बघू. ही पण मस्त आहे आणि ही पण यम्मी आहे. मँगो ट्राय करू दाखव. पुन्हा आंबाचा पेरू आहे. आईस्क्रीम छान. तर आता आम्ही जाऊ थोडं मरीन्सला बसू, टाइम स्पेंड करू. तिथं काय भेटतो. जस्ट आता आम्ही मरीन्सला आलोय. ऋषाली गेली आहे त्या साईडला थोडं वॉशरूम. आता गाडी वगैरे आम्ही लावून देऊ पाठी पार्किंग करू आणि मग आम्ही मस्त फिरू. तर गाईज आम्ही जस्ट मरीन्सला आलोय. तर मी आणि ऋषाली मस्त सँडविच खाऊन आता मरीन्सला आलोय. आता आम्ही थोडं वॉक करतो. तर बघा
गर्मी ने रुशाली मस्त लाल लाल टमाटर झाली खाते. हिलाच यायचं, तुलाच यायचं होतं मरीन्सला. मला ना मरीन्सला यायचं होतं आणि आता ऊन बघा काय वाढलं. खतरनाक गर्मी आहे, खतरनाक. मस्त आपली गाडी पण तिथं पार्क केली आहे. आणि बघा हिरोईन. आता फक्त थोडं सनसेट कमी होण्याची वाट बघतोय. मस्त आम्ही इथं कटाप्यावर जाऊन बसू, मस्त फोटोज वगैरे क्लिक करू. थोडा अर्धा तास फक्त आम्हाला उन्हामध्ये तापायचं आहे, त्यानंतर मस्त आम्ही एन्जॉय करू तिथे. एक सीट भेटली आहे. मरीनचा व्ह्यू समोर आहे आणि आम्ही मस्त पैकी बसलोय. बघू शकता रुशाली. रुशालीने काला जादू केला. मगासपासून इथे कपल्स बसलेली. त्या कपल्सला मगासपासून नजर लावत होती की ते कधी उठतील कधी उठतील. आणि फायनली ते उठले आणि त्या साईडला गेले. ते लोक कपल्स आहेत. काला जादू शिख गईये रुशाली. आता आम्ही थोडा वेळ बसतो, रिलॅक्स होतो, नंतर. तर मॅडमला, रुशाली मॅडमला भेल खायची इच्छा होती. तर मस्त आम्ही मरीन्समध्ये मरीनच्या लुकला आम्ही मस्त भेल खातो. तर या सगळ्यांनी भेल खायला पकड. माझं नाव घेतोय आणि स्वतःच खातोय. बघितलं बीट पण टाकला ना. कसा आहे आतिश, त्याला खायचं होत ते नाही बोल. हे लिया. सो बघा हा काय बघा ते नरिमन पॉइंट काय नरिमन सगळे. आता आम्ही आलोय मरीन्स ला. मरीन्सचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम मस्त झालेला आहे. आता आम्ही इथून निघतो कारण की भरपूर लेट झालाय. तर डायरेक्ट घरी जाऊन बघतो. बाय. घरी आलो आणि बघितलं तर अल्पिताने मस्त केक आणलेला आहे. एक चॉकलेटचे आणि एक मिक्स फूड आहे. तर जस्ट ना मी आत्ताच घरी आलो आणि थोडं ट्राफिक होतं ना, तर पूर्ण दिवस मस्त झाला. ही आयशा फायशा आता आपण मस्त केक वगैरे कट करून घेऊ. आपल्या फिशेसला पण जेवण टाकून घेतलंय. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आतिश दादा, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. जशनाव केक कटिंग झालंय. आता मम्मी केक वगैरे वाटते सर्वांना. तर हे अल्पिताची गँग. आता अगोदर मी चेंज करून घेतो कारण की छान वैतागलोय सकाळपासून. आता अगोदर चेंज करून घेतो. तर भेटतो थोड्या वेळात चेंज झाल्यानंतर. मस्त घरी आणले पुरी मम्मीने बनवलेत आणि आपलं चिकन मस्त. तर या खायला तर नाईटला भेटतो. तेव्हा सोनाली पोनाली फालतूमध्ये व्हिडिओ कॉल करून परेशान करते. तर या जेवायला. तर गाईज तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की कमेंट नक्की करा, कारण की यार व्हिडिओ बघत आहेत पण कमेंट कोण करत नाही. आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि शेअर सुद्धा करा. तर रात्रीचे वाजले आता 12. तर 12 वाजता पण मी तुमच्यासाठी ब्लॉग बनवतोय, जेणेकरून तुम्ही भरभरून प्रेम द्या. माझ्या बड्डेसाठी मी एकच विषय आहे की मला फक्त एक सबस्क्राईब करा तुम्ही, बस एवढंच. तर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब
जे अगोदरचे माझे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांनी तर केलंच असेल, ते जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की करा. भेटू नवीन ब्लॉग मध्ये आजसाठी एवढंच, आणि आमचा व्हिडिओ डे कसा गेला ते तुम्हाला कसा आवडलं माझा आणि तुषारीचा ब्लॉग ते सुद्धा आम्हाला सांगा. तर जे कोणी चॅनलमध्ये नवीन असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन ब्लॉग मध्ये आजसाठी एवढंच. सो बाय आणि काळजी घ्या. बाय बाय.